निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन। नमस्कार, मी विजय स्टोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज। विटा शहरात प्रहार करणार डॉक्टरांचे बाळंतपण। प्रहार जनशक्ती पक्ष त्यांच्या आंदोलनाच्या अनोख्या स्टाईलने प्रसिद्ध आहे। कधी सरकारी कार्यालयात साप सोडले असो, तर कधी पाण्याच्या टाकीवर चढून निषेध आंदोलन असो। सांगलीमध्ये तर या पक्षाने काळ्या पैशांचा निषेध म्हणून चक्क काळे केस कापून जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवले होते। गेल्या 2 दिवसांपासून विटे शहरात ग्रामीण रुग्णालयातील गलथान कारभाराविरोधात प्रहारचे ठिय्ये आंदोलन सुरू आहे। यामध्ये प्रामुख्याने सरकारी दवाखान्यातील डॉक्टर प्रसूतीकरिता आलेल्या रुग्णाला स्वतःच्या खासगी रुग्णालयात नेऊन पैसे उकळण्याचा प्रकार उजेडात आणला आहे। या आंदोलनाचा एक भाग म्हणून तहसील आवारात सदर डॉक्टरांचे सीझर करून चक्क बाळंतपण करणार असल्याची माहिती प्रहार संपर्क प्रमुख दत्तकुमार खंडागळे यांनी दिली आहे। काल सकाळपासून आम्ही इथं या आंदोलनाला बसलो आहोत। विटा ग्रामीण रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात काल आम्ही भर पावसात इथं बसलो आहोत। डॉक्टरांच्या बेजबाबदारपणाला आणि लुबाडणुकीला जर पाठीशी घातलं तर उद्या आम्ही डॉक्टरांचं सीझर करू, इथं त्याचं ऑपरेशन करू, त्याचं सीझर करू। ह्या जर यांच्या सगळ्या भोंगळ कारभाराला, चोरीला आणि दरोड्याला जर तुम्ही पाठीशी घालत असाल तर आम्ही सोडणार नाही। काल सांगितल्याप्रमाणे आम्ही दवाखान्यात येऊन फटके देऊ। कालच म्हटलं की आम्हाला वाटेल ते झालं तरी चालेल, पण आम्ही हा विषय सोडणार नाही। गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे, गोरगरिबांच्या अन्याय दूर झाला पाहिजे। इथं तिथं लोकांना लुटताय, लुबाडताय, ही लुबाडणूक थांबली पाहिजे। आजपर्यंत तुम्ही लोकांना, आंदोलनकर्त्या लोकांना पाठी गुंडाळलं, उपोषणकर्त्यांना गुंडाळलं, हे इथून पुढं चालणार नाही। या सगळ्याचा एकदा निकाल लागला पाहिजे। सामान्य लोकांची पिळवणूक थांबली पाहिजे। उद्या आम्ही, तुम्ही जे सामान्य लोकांचं रक्त पिताय, त्या रक्त पिण्याच्या विरोधात आम्ही आमचं रक्त तुम्हाला देतो। प्या, तुम्हाला काय रक्त प्यायचं ते प्या। आम्ही उद्या निषेध म्हणून इथं रक्तदान पण करू आणि तुमचं सीझर करून बाळंत पण करू। आता हे बाळंतपण खरंच होणार का? ते खरंच सीझर होईल की नॉर्मल का? त्यांनाही बाळाच्या नाळेला तिडा पडला म्हणून सांगली सिव्हिलला नेलं जाईल हे पाहण्यासाठी उद्याचा दिवस उजडण्याची वाट पाहावी लागेल। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा।